पाशवनी शहर में भगवान श्री गणेश उत्सव बड़े ही धूमधाम से मनाया जा रहा है। जायज पर प्रशासन की ओर से देश सेवा में रक्तदान शिविर साई सेलिब्रेशन सभागृह में गुरुवार को किया गया था। समाज एक संघ बनाने के लिए बंधुभाव को बढ़ावा मिली, भाईचारा स्थापित हो, इसलिए लोकमान्य तिलक द्वारा भगवान श्री गणेश उत्सव की शुरुआत की गई थी। इस बात को ध्यान में रखते हुए गणेश उत्सव मनाते समय सभी गणेश उत्सव मंडलों ने सामाजिक कर्तव्य का पालन करते हुए देश सेवा में अपना योगदान देना चाहिए। रक्तदान जैसे शिविर सभी गणेश मंडलों में आयोजित कर एक महान कार्य इस अवसर पर करने की जरूरत है, जिससे देश सेवा में योगदान किया जा सके। गणेश मंडलों द्वारा 10 पदाधिकारियों ने रक्तदान कर अपना कर्तव्य पूरा कर जरूरतमंदों की सेवा करना अपना योगदान इस पावन पर्व पर देकर सच्ची श्रद्धा गणेश भगवान के प्रति अर्पित करना चाहिए, इस तरह का आह्वान प्रशासन की ओर से किया गया था। जनकपुर जिले के सभी गांव कस्बों में भगवान श्री गणेश उत्सव मंडल के पदाधिकारियों द्वारा रक्तदान किया जा रहा है। वहीं पुलिस विभाग के कर्मचारी, पुलिस पाटिल, हवालदार, नगर पंचायत कर्मचारियों ने इस अवसर पर रक्तदान किया। पाशवनी शहर में इस रक्तदान अभियान को नगर पंचायत मुख्याधिकारी अर्चना वंजारी, थानेदार राजेश कुमार थोरात, नायब तहसीलदार रमेश बाकोटे, ग्रामीण अस्पताल अधीक्षक गजानंद धुर्वे ने सफल बनाने के लिए जन जागृति कर रक्तदान करने का आह्वान नगर वासियों से इस अवसर पर किया। सध्या सुरू असलेल्या गणेशोत्सवाच्या अनुषंगाने तालुका प्रशासन, नगर पंचायत आणि पोलीस होमगार्ड संयुक्त विद्यमाने आज एक रक्तदान शिबिर आयोजित केलेला आहे। त्याकरता तालुक्यातले गणेश मंडळ आणि त्यांचे सदस्य, पोलीस पाटील तसेच पोलीस मित्र, होमगार्ड, ग्रामस्थ आणि पार्श्वनी शहरामधील प्रतिष्ठित काही नागरिक, इच्छुक असे सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे। आत्तापर्यंत 35 लोकांनी रक्तदान केलेलं आहे आणि शिबिर अद्यापही सुरू आहे। माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार आणि रामटेक येथील SDO सर यांच्या निर्देशानुसार आपण आपल्या पार्श्वनी शहरामध्ये नगरपंचायत, तालुका प्रशासन, तहसील ऑफिस आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमानाने हा रक्तदानाचा कार्यक्रम आपण गणेशोत्सवादरम्यान इथे ठेवलेला आहे। याकरिता विशेष आभार आपल्याला साई सेलिब्रेशन हॉल यांचे मानावं लागेल। त्यांनी आपल्याला या शासकीय कामासाठी, या सार्वजनिक कामासाठी त्यांचा इतका सुंदर हॉल आपल्याला अवेलेबल करून दिला, उपलब्ध करून दिला आणि या शिबिरासाठी प्रचंड प्रमाणात लोकांचा उत्साह दिसून येतो आहे। काहीतरी वेगळ्या प्रकारचं आपण करतो आहे गणेशोत्सवादरम्यान, याचंही लोकांना जरा समाधान वाटत आहे आणि खूप चांगला उपक्रम हा आपण शासनातर्फे राबवतो आहे। जिल्हाधिकारी महोदय नागपूर तसेच माननीय साहेब कुंभरे आता रामटेक यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी तालुका पार्श्वनी अंतर्गत शिबिर आयोजित करण्याचे निर्देश दिले। त्यानुसार पार्श्वनी शहरामध्ये नगरपंचायत तसेच पोलीस प्रशासन, इतर जे शासकीय कार्यालय यांच्या विद्यमानाने, यांच्या संयुक्त, यांच्या सहकार्याने पार्श्वनी या ठिकाणी आज 12/9/2024 रोजी शिबिर आयोजित केलं आहे, रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे। यामध्ये माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या निर्देशानुसार जवळपास नागपूर जिल्ह्यामध्ये 10,000 युनिटचे टार्गेट असल्यामुळे, तसंच त्यांनी या पार्श्वनी तहसीलला 1,000 युनिटचं एक उद्दिष्ट दिलं आहे। त्या उद्दिष्टाची पूर्तता करण्याकरिता जे तालुका प्रशासन, तालुका जे कार्यालय आहेत, इतर कार्यालय त्यामध्ये नगरपंचायत आहे, पोलीस विभाग आहे, तहसील आहे, ग्रामविकास आहे आणि तालुक्यातील जे प्रतिष्ठित नागरिक आहेत, गणेश मंडळ आहे, यांच्या सर्वांच्या सहकार्याने तहसील पार्श्वनी अंतर्गत 1,000 युनिटचं टार्गेट आहे। त्यापैकी आज पहिला शिबिर हे पार्श्वनी शहरामधील साई सेलिब्रेशन या हॉलमध्ये आयोजित केलं आहे। सकाळपासून शिबिरामध्ये लोक येत आहेत, रक्तदान करत आहेत। आतापर्यंत जवळपास 35 लोकांनी रक्तदान केलेलं आहे। NBC News के लिए पार्श्वनी से रुपेश खंडारी की रिपोर्ट।